काल भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कात्रज या ठिकाणी सातारा जाणाऱ्या हायवेवर स्वामीनारायण मंदिराच्या जवळच एक पडका रिसॉर्ट आहे, उंच आहे. त्या उंचीवरून काही तरुण एक तरुण एक मुलगी स्टंटबाजी करताना फेसबुकवर मिळून आली. त्याप्रमाणे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. आमच्या बीट मार्शल त्या ठिकाणी पाहणी करणारा गुन्हा दाखल केला. गुन्ह्यावरून 306, 308, 336 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याप्रमाणे त्यांचा शोध घेतला असता दोघं मिहिर गांधे आणि साळुंके मुलगी दोघंही मिळून आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला समजावून सांगितलं, आम्ही असं असं केलं ते तुम्ही चुकीचं केलेलं आहे, असं स्वतःचा जीव धोक्यात घेतला आणि त्या मुलीचाही जीव धोक्यात घेतलेला आहे, हे करणं योग्य नाही. ते ह्याच्यापूर्वी तिने बरेच वेगवेगळे रील्स बनवलेले आहेत, पण असं त्यांनी पहिल्यांदाच बनवलं आहे, धोकादायक बनवलं आहे असं ते सांगत होते. पण असं कुणीही बनवता कामा नये, म्हणजे त्यांनी करायचं नाही, कुणी स्टंटबाजी करू नये, आपलाही जीव धोक्यात घालवू नये आणि दुसऱ्याला करू नये, ज्यामुळे भीतीदायक वाटेल असे रील्स कुणीही बनवू नये.